नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सध्या मधुची मजा या कथेचे भाग ऐकत आहात. आत्तापर्यंत आपण या कथेचे 6 भाग ऐकलेले आहेत. आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा 7वा भाग सादर करणार आहे. मित्रांनो, आता मी तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या कथेच्या भागाला सुरुवात करत आहे. मग घडलं असं की आता रोज मध्या त्या अंधाराच्या खोलीमध्ये जाऊन संध्याकाळी दररोज त्या पोरीला ठोकत होता. दररोजचा त्यांचा कार्यक्रम एकदम मदमस्तपणे चालू झाला होता. आता मद्यालासुद्धा मजा यायला लागली होती. मग पुढं तर एक कार्यक्रमचा मद्यानं ती पोरगी कोण आहे ही शोधायचा विषय सोडून दिला आणि तो दररोज तिथली मजा घेऊ लागला. आता 5-7 दिवस झाले होते तो रोजच कार्यक्रम करत होता. आता मद्या गावाकडं परगायच्या बेतात होता, कारण तो 8 दिवस तिथं मुक्काम करणार होता आणि त्याचे असे पण 8 दिवस संपत आले होते. तो रोजच कार्यक्रम करायचा, तिला रोजच ठोकायचा, दोघांमध्ये रोजच कार्यक्रम व्हायचा. ती पोरगी आता मद्याला हळूहळू आवाजात बोलायसुद्धा सुरुवात केली होती, परंतु आजपर्यंत मद्यानं तिला आयडेंटिफाय करू शकला नाही. तिचा आवाज तो ओळखू शकला नाही आणि ती पोरगी कोण आहे हे तर त्याला कळालंच नाही. पुढं कळल का नाही हे माहीत पण नव्हतं. मग मद्या खूप दुःखी झाला. आता आज तो गावाकडे परत निघणार होता, परंतु एक दिवस त्यानं मुद्दाम त्याच्या साडूला काहीतरी निमित्त करून तो तिथं थांबला. त्या दिवशी संध्याकाळी त्यानं भरपूर मजा करायचं ठरवलं. मग त्यानं त्या दिवशी संध्याकाळी पण जसं रोज करतो तशी मजा केली. मग त्याला त्या दिवशी वाटू लागलं त्या पोरीचं घमेलं पण मारावं तिला, असं मद्याला वाटू लागलं. परंतु पोरगी खूपच चॅप्टर होती, तिनं मद्याला काही धागादोरा लागूच दिला नाही. मद्यानं मस्तपैकी मजा करून घेतली. त्या दिवशी शेवटची रात्र आहे असं म्हणून मद्यानं तिला अख्ख्या रात्रीमध्ये 5 ते 6 वेळेस ठोकून काढलं. आज शेवटची रात्र आहे आणि आज तुम्हाला परिपूर्णपणे करू दे, जसं पाहिजे तशी मजा मला मारू दे, असं मद्या तिला म्हणाला. ती पोरगी काहीच बोलली नाही. मग ती हळू आवाजात म्हणाली, तुम्हाला जसं करायचं तसं करा, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, परंतु एक मात्र माझी अट आहे. मद्या तिचा हळू आवाज ऐकून म्हणाला, काय अट आहे तुझी, सांग ना. ते दोघे कुजबुज करवलत असताना ती आजूबाजूच्या लोकांचा पण विचार करत होती, कारण तिथं बाकी पण बाजूला पोरी झोपलेल्या होत्या. त्या सर्वांचा विचार करणं मद्याला आणि त्या पोरीला गरजेचं होतं, त्यामुळे त्या दोघांचा आवाज खूपच बारीक असायचा. एकदम कुजबुज करून ते दोघे बोलायचे. मग मद्या तिला जसं विचारला, सांग तुझी काय अट आहे, तशी ती पोरगी म्हणाली, मी फक्त तोंडावरचं स्कार्प काढणार नाही, बस बाकी संपूर्ण कपडे काढायला तयार आहे. मग तिच्या अंगावरचं मिडी स्कर्ट मद्यानं काढून टाकलं, त्या पोरीनं तिचा टॉप पण काढून टाकलं. तिचे बॉल इतके कडक होते, एकदम दगडासारखे कडक टणक होते. मस्त मजा लुटत होता मद्या. मद्यानं तिची मजा लुटून तिचे बॉल 4-5 दिवसामध्ये थोडेसे नरम केले होते, परंतु मद्याला आजसुद्धा तिचे बॉल पहिल्या दिवशीसारखेच घट्ट वाटायचे. आणि मुलांनो, तुम्हाला एक सांगतो की एखाद्या पोरीला किंवा एखाद्या स्त्रीला जर तुम्ही 4-8 दिवस रोज ठोकलं तर तिचे बॉल काही नरम होत नाहीत. त्याला नरम होण्यासाठी तिला खूप वाजवावं लागतं, त्याच्यासोबत खूप दिवसाचा कार्यक्रम झाला पाहिजे. जेव्हा ती खूप रुळून जाईल तेव्हा तिचे बॉल थोडेसे नरम होतील, परंतु लगेच 4-8 दिवसात काही तिचे बॉल नरम होत नसतात. तिचे बॉल जसे पहिल्यासारखे कडक होते तसेच आजसुद्धा कडक होते. मग मद्यानं तिच्या कडक बॉलवरून दाबायला आणि तिला घुसळायला सुरुवात केली. मद्यानं आता त्या पोरीच्या अंगावरचे पूर्ण कपडे काढले आणि तिला पूर्ण निर्वस्त्र केलं. आता मद्यासुद्धा आज खूप चकाळा होता, त्यानंसुद्धा त्याच्या अंगावरचे पूर्ण कपडे काढले आणि आज शेवटची रात्र आहे असं म्हणून तो तिला मस्तपैकी ठोकू लागला. तो तिला म्हणाला, मला तुझं घमेलं मारायचं आहे, परंतु पोरीनं त्या गोष्टीसाठी नकार दिला. ती तयार झाली नाही. ती लगेच म्हणाली, नाही, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्हाला पुढूनच करावं लागेल, कारण मला खूप त्रास होईल, या अगोदर मी कधीच हे केलेलं नाही. तसं मद्या म्हणाला, अगं तू नाही केलंस म्हणून काय झालं, मी आहे ना तुला शिकवायला, मी शिकवतो तुला, तू करू शकशील, हळूहळू शिकशील तू सर्व काही. परंतु ती पोरगी काही तयार झाली नाही. मग मद्या बोलण्यात किंवा बाकी टाईम वेस्ट करण्यात काही मजा नाही असं मद्याला वाटलं. मग मद्यानं तिला सोडलं आणि मद्या तिच्या समोरून कार्यक्रम करू लागला. आता तिला पूर्ण त्यानं कपडे काढून टाकले असल्यामुळं आज मद्या थोडा जास्तच जोशमध्ये होता. मद्या तिला हळूच म्हणाला, तुझं नाव काय, परंतु त्या पोरीनं मान हलवली, नकारार्थी दिशेनं मान हलवून ती म्हणाली, तुम्ही फक्त आंबे खा, बाकीच्या गुठळ्या मोजू नका. मग मध्ये हसू लागला आणि मध्यानं तिचे गोळे मोठमोठ्यानं आणि जोरजोरक्यानं दाबायला सुरुवात केली. जसं तिचे गोळे मध्ये दाबू लागला तशी ती खूप जोशमध्ये येऊ लागली. मग मध्याचा हत्यार तिनं हातात पकडलं आणि ती त्याच्यासोबत खेळू लागली. आता तीसुद्धा आज खूप जोशमध्ये होती. मग मध्या तिला म्हणाला, तू आत्तापर्यंत माझी खूप चांगली सोय केलीस, परंतु आता हे सुख मला परत कधी मिळेल. परंतु या प्रश्नाचं तिनं काहीच उत्तर दिलं नाही, ती गुपचूप बसून होती. मग मध्या परत तिला हाच प्रश्न विचारला, तेव्हा तिनं तिचे ओठ मध्याच्या तोंडावर टेकवले. परंतु एक गोष्ट होती, तिच्या ओठाच्या वरून एक कपडा बांधला होता, म्हणजे तिने स्कार्प बांधलं होतं, हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. तिच्या स्कार्पच्या वरूनसुद्धा मद्याला तिचे ओठ खूप रसाळ आहेत व खूप मस्त आहेत असं वाटू लागलं.
कारण जो माणूस भावनेच्या आहारी जातो त्याला प्रत्यक्ष गोष्ट नाही जरी मिळाली तर तो इमेजिन करून त्या गोष्टीची मजा लुटू शकतो. मग त्या स्कार्पच्या वरूनच मद्यानं तिच्या तोंडाला चावायला सुरुवात केली. तिचा खालचा ओठ, वरचा ओठ, तिचे नाक, तिचे गाल, तो चावू लागला, चाटू लागला. ते स्कार्प असल्यामुळं तेवढी मद्याला मजा येत नव्हती, परंतु पोरगी मात्र भरपूर मजा घेत होती. मग मद्यानं हळूवारपणे तिच्या उघड्या कपाळावर चुंबन अंकित केलं. तिच्या उघड्या कपाळावर त्यानं हळूवारपणे चावा घेतला. मग तिच्या कानाला तो चावू लागला. तिच्या कानाला चावत असताना मद्याच्या नजरेत तिच्या एक कानातला झुमका तिच्या नजरेस पडला. मद्याला वाटलं हे कानातलंसुद्धा मी कुठेतरी बघितले, परंतु मद्या त्या गोष्टीचा काही पाठपुरावा करू शकला नाही. दुसऱ्या क्षणाला तर तिनं मद्याला बाजूला काढलं आणि मद्याचं तोंड तिनं सरळ तिच्या फटीकडं खाली आणलं. मग मद्या तिच्या फटीवर तुटून पडला. मद्याला वाटलं पोरगी तिची फट चाटायसाठी माझं तोंड खाली दाबत आहे, परंतु पोरीने त्याला खाली का दाबलं हे फक्त पोरीला माहीत होतं. मद्या ही गोष्ट समजू शकला नाही. मग जसं पोरगी खाली फट चाटायला लावली तसा मद्या एकदम बिंदास्त होऊन मदमस्त होऊन तिची फट चाटू लागला. तिच्या फटीमध्ये जीभ घालून तो फिरू लागला. त्याला खूपच मजा यायला लागली होती. असं सुख या उदर मला का मिळालं नसावं असं तो म्हणाला. परंतु पोरीनं आतासुद्धा काहीच उत्तर दिलं नाही. परत परत राहून राहून मद्याच्या मनात विचार यायचा ही परत कधी संधी मिळेल. मग ती काही बोलण्याच्या अगोदरच मद्या तिला म्हणाला सांग ना मला परत ही मजा. तेव्हासुद्धा तिनं काही त्याला काहीच बोललं नाही. उलट त्याचं तोंड तिनं घट्ट आपल्या फटीवर दाबलं आणि ती त्याला चाटायला परावृत्त करू लागली. ती त्याला आता ढकलू लागली, बाजूला ढकलू लागली. फटीवर दाबायची आणि बाजूला ढकलायची. म्हणजे मद्याच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण झाला होता. मी चाटायचं आहे की चाटायचं नाही हे मद्याला काही समजत नव्हतं. मग तो हळूवारपणे त्यानं तोंड बाजूला काढलं आणि तिला तो हळूच म्हणाला मी चाटू की नको मला काही समजत नाही. तशी ती हळूच म्हणाली अहो थोडंसं चावा ना वरच्या बाजूला चावा, वरच्या टोकाला वरच्या बाजूला चावा, माझ्या फटीला चावा तुम्ही, हळूहळू चावा, मला खूप मजा येते. मद्याला त्याची चूक लक्षात आली. अरेच्छा मी चाटतो आहे आणि हिला मात्र चावा वाटते. मग मद्या तिच्या फटीला आजूबाजूच्या दोन्ही बाजूला पकडून चावू लागला. हळूहळू तिची फट तो खाऊन टाकतो आहे की काय असं करू लागला. मग ती एकदम मदमस्त होऊ लागली. तिला जास्त जोश चढू लागला. जसं जसं ती जास्त जोशमध्ये येऊ लागली तसं तसा मद्यासुद्धा जास्त चेकाळू लागला. मित्रांनो आता मद्या एकदम फुल टू टाईट झाला होता. मद्याचा हत्यार तिनं हातात घेऊन स्वतःच्या फटीकडं आणलं आणि ती त्याला घुसवून घेऊ लागली. मद्यासुद्धा चेकाळला. मग तिला मद्यानं तिथं बाजूला उभा केलं आणि तिचा एक पाय भिंतीला लावला आणि खालून हत्यार लावलं आणि दिला दणका. पहिल्या झटक्यामध्ये हत्यार पूर्णपणे आत घुसलं तसं तिच्या तोंडातून बारीक मादक आवाज आला आ. परंतु मद्यानं तिच्याकडं काही बघितलं नाही. मद्या तिला आता जोरजोरक्यात दणके देऊ लागला. मग असं करत करत मद्यानं 10 मिनटं तिला चांगलं ठोकून काढलं आणि त्याचं पाणी मद्यानं तिच्या फटीतच सोडलं. पुढं काय होणार आहे हे मद्याला काही कल्पना नव्हती. मद्यानं तिला मस्तपैकी चांगली घोळून घुळसून काढली. त्यानंतर मद्यानं तिला हळूच म्हणलं आता तू घोडी होशील का. तशी ती एका पायावर तयार झाली. ती ह्याच गोष्टीची वाट बघत असावी. मग ती लगेच घोडीबद्ध झाली. मग मद्या तिच्या पाठीमागून गेला आणि पाठीमागून तिला दणके देऊ लागला. तिचं पाठीमागचं भलं मोठं घमेलं बघून मद्याच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. असलं मोठं घमेलं आपल्याला वापरायला मिळतंय, आपल्या बायकोचंसुद्धा घमेलं असं नाही असं मद्याला मनोमन वाटू लागलं. काय भारी सुख आहे राव, काय माझं नशीब असं मद्या म्हणाला. मद्याच्या मनामध्ये इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तो आता आसमंतात उडू लागला होता. त्याला जे सुख मिळत होतं ते खूपच भारी होतं. बराच वेळ ठोकाठोकीचा कार्यक्रम झाल्यानंतर मद्या आणि ती पोरगी दोघे पण खूप थकले आणि ती म्हणाली बस झाला आता तुम्ही झोपा, मला पण झोपू द्या, मला खूप झोप येते आता. तिच्या डोळ्यावर तारवटले होते. तिच्या डोळ्यात खूप गुंगी आणि मस्ती आणि धुंद सर्व काही संमिश्र भाव तिच्या डोळ्यामधून दिसून येत होते. परंतु मद्या काही समजू शकत नव्हता. मग तिने तिथं पडलेला मिडीस्कर्ट आणि ते टॉप उचलला, स्वतःच्या अंगावर कपडे घातले आणि ती मद्याला म्हणाली तुम्हीसुद्धा कपडे घाला, कोणी जरी उठलं तर अडचण होईल. मग मद्यानंसुद्धा त्याच्या बाजूला असलेले कपडे उचलले, त्याने त्याच्या अंगावर त्याचं शर्ट पॅन्ट घातलं आणि तो बाजूला झोपला जसं की आता काही झालंच नाही. त्याचं तोंड भिंतीकडे होतं. परंतु मद्याला राहून राहून वाटायचं आज तर मी आता सकाळी उठलो की जाणार आहे, आजचीच दिवस शेवटचा आहे, आणखीन एकदा एक कार्यक्रम करावा का. मग त्यानं परत तिच्याकडे तोंड केलं आणि तिचे गोळे तो चोपू लागला. परंतु तिनं त्याला विरोध केला. आता ती म्हणाली बस माझी कॅपॅसिटी नाही आता, मला झोप येते, मला झोपू द्या आणि तुम्हीसुद्धा गुमान तिकडे तोंड करून झोपा. मग ती अलीकडे तोंड करून झोपली. मद्याला कधी झोप लागली काही समजलंच नाही. मद्या एकदम ढारडूर झोपेच्या आहारी गेला. मद्या फुलटू झोपीत होता. सकाळ केव्हा झाली, दिवस कधी उजळला मद्याला कळलंच नाही. सकाळी डायरेक्ट 7 वाजताच मद्याचे डोळे उघडले. तेही त्याची बायको तिथं त्याला उठवायला आली होती. मग मद्या उठला आणि तो थेट बाथरूममध्ये गेला. त्यानं ब्रश वगैरे केलं. त्याचं आज मन खूप त्याच्या मनामध्ये खूप विचित्र भाव येत होते. त्याचं मन उदास झालं होतं. त्याला सारखं वाटत होतं आणखीन 4 ते 8 दिवस तर राहायला मिळाले असते
तर आपल्याला आणखीन भरपूर मजा करायला मिळाली असती. परंतु त्याच्या हातात काहीच नव्हतं. पाहुण्या माणसाच्या घरी किती दिवस राहणार असं पण मध्ये 2 दिवस जास्त राहिला होता. मग आता त्याची बायकोनं तयारी केली निघायची. त्यांचं जेवण वगैरे झालं आणि साधारणपणे 11 वाजता मध्या गावाकडे परत येण्यासाठी निघाला. मित्रांनो, मध्या इतका अस्वस्थ झाला होता आणि इतका टेन्शनमध्ये दिसत होता. त्याचा साडू म्हणाला, काय झालं भाऊ, कशासाठी नाराज आहात? परंतु तो काहीच बोलला नाही. तिथं असलेल्या प्रत्येक पोरीला तो बोलत होता. जाणीवपूर्वक त्या प्रत्येकींचा निरोप तो घेत होता. त्याला वाटत होतं यातली कोणत्या तरी मुलीचा आवाज मॅच होईल आणि ती मुलगी त्याला आता तरी आयडेंटिफाई होईल. परंतु शेवटपर्यंत मध्याच्या लक्षात आलंच नाही की त्यानं कोणाला ठोकलं, कोणती ललना होती, कोणती ती नार होती, की तिनं गार करून घेतलं स्वतःला. स्वतःची तिनं भूक भागून घेतली होती. तिनं स्वतःची भूक भागून घेतली आणि मला मध्याला मात्र जन्मजन्मीचा उपाशी ठेवला आहे. त्याला आता त्याची चटक लागली होती असं मध्याला वाटू लागलं. ती पट त्याला रोज पाहिजे होती. रोज आपल्याला आपलं हत्यार घालायला मिळावं असं त्याला वाटू लागलं होतं. परंतु मध्याच्या ह्या सर्व गोष्टी आटोक्याच्या बाहेरच्या होत्या. तो तिला परमानंट मिळवू शकत नव्हता आणि मिळणार तरी कशी, कोण काय माहीतच नाही. आणि जरी माहीत असतं तरी मध्ये तिला काही घरी घेऊन येऊ शकला नसता असं मध्याला वाटू लागलं. जे काही झालं ते ठीकच आहे, उलट बरं झालं. ती कोण होती मला माहीत झालं नाही. मला जर ती कोण आहे माहीत झालं असतं ना तर खूप परेशान झाली असती. उलट मी त्यांच्या घरी काहीतरी निमित्त करून गेलो असतो, तिला ठोकायला मिळावं असं वाटलं असतं असं मध्याच्या मनात नाना विचार येऊ लागले. मग मध्यानं स्वतःच्या मनाचं सांत्वन केलं आणि साडूचा आणि मेहुणीचा निरोप घेऊन तो घराकडे यायला परत निघाला. काही वेळानंतर त्यांना गाडी भेटली आणि ते वापस त्यांच्या गावाकडे आले. मित्रांनो, यानंतर ही कथा इथं संपत नाही, तिचे आणखीन भाग होणार आहेत. आता खरी मजा तर कथेच्या पुढच्या भागात आहे. एवढा सर्व काही विचार करून तुम्ही तुमचं हत्यार हलवून तुम्ही आज झोपी जावा. मित्रांनो, यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या VIP आणि प्रीमियम भागामध्ये ऐकायला विच नाही. मित्रांनो, पुढचा भाग VIP प्रीमियम जरी असला तरी तो चक्क मोफत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही चार्जेस मोजावे लागणार नाहीत. परंतु त्यासाठी एक गोष्ट मात्र तुम्हाला करावी लागणार आहे. या कथेला लाईक करायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे की ती मुलगी कोण असायला पाहिजे. मी आत्तापर्यंत कथा सांगितली आहे, तुमच्या तर लक्षात आलंच असेल. आपले रसिक मित्र इतके हुशार आहेत, बऱ्याच लोकांना माहीत झाली ती मुलगी कोण आहे. परंतु मी तुमच्या तोंडून ऐकू इच्छितो ती मुलगी कोण असेल. तर चला तर मित्रांनो, या भागाला मी इथं आता थांबवतो आणि लवकरच आपली भेट होईल कथेच्या पुढील भागामध्ये. बाय बाय मित्रांनो.